हेलो चिल्ड्रन, वेलकम टू आर खुशी ई एजुकेशन। इयत्ता 5वी, विषय मराठी। मुलांनो, आज आपण आदिवासी जीवनावर आधारित अमशा डोहल्याची गोष्ट पाहणार आहोत। पाठाचं नाव आहे ढोल। सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे फळे पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल, त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे। निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते। अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे। सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे। होलिका उत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते। आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडा पूजनाला विशेष महत्त्व आहे। होळी पौर्णिमेला दांडा पूजन झाले की सातपुड्यातील वाड्यापाड्यातून ढोलांचा आवाज घुमू लागतो। कुडाच्या घराच्या सांदी कोपऱ्यात खुंटीला आड्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात। मुख्य होळीच्या 15 दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते। लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्या भोवती फेर धरून नाचतात। मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलाचा आवाज साऱ्या गावात आसमंतात घुमू लागतो। अख्ख्या सातपुड्यात ढोलावर थाप पडू लागते। फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी चालू होते। पोटापाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात। आमच्या गावातील आमशा डोहल्या आपल्या चिल्ला पिल्लांना घेऊन सणासाठी गावात यायचा। अख्ख्या सातपुड्यात आमशा डोहल्या प्रसिद्ध होता। आमशा ढोल वाजवू लागला की वाड्यापाड्यांची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत। न थकता रात्र ढोल वाजवण्यात आमशा पटाईत होता। ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो। त्यावर कातडी चढवतात, कुणी ढोलाची पाने बसवतात, कुणी दोऱ्या आवळतात। ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे, तो तासायचा कसा, त्याला कोणत्या प्राण्याच्या कातड्याचे पान लावायचे, तो आवळायचा कसा, ढोलाचा नाद अख्ख्या सातपुड्यात घुमवायचा कसा, ही सगळी माहिती आमशा ढोल्याला होती। जणू काही या निसर्गाने त्याला ढोल बनवण्यासाठीच जन्माला घातले होते। म्हणून अख्खा सातपुडात त्याला आमशा ढोला म्हणत होता। होळीचा दिवस जवळ आला, तसतसे पाड्यावरचे ढोल डोंगरदऱ्यातून आणि साऱ्या आसमंतात घुमू लागले। आमशाची ढोलावरची थाप मजबूत झाली। यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू, अख्खा सातपुडा दणानून सोडू, अशी जणू त्याने शपथ घेतली होती। होळीचा दिवस उजाडला। आमशा सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता। हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली। गावातील स्त्री पुरुष पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागली। नकळत नाचायला सुरुवात झाली। सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते। आमशा मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता। बघता बघता लहान सहान थोरा मोठ्यांनीही आमशाच्या भोवती रिंगण धरले। नाचाच्या चाली बदलत तहान भूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले। नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली हे समजलंही नाही। पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला। ढोलाचा वेग वाढला तसे नाचणारेही बेधुंद झाले आणि होळी जसजशी विजू लागली तसतसा ढोलाचा आवाजही मंदावू लागला। आमशाची ढोलावरची थाप एकदम मंदावली, तसा नाच एकदम थांबला। कधीही न थांबणारा आमशाचा हात कसा काय थांबला म्हणून सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले आणि एकदम आरडाओरडा झाला। आमशा ढोला ढोलाला सावरत धरतीवर कोसळला होता। ढोलाच्या नादाबरोबर आमशाचा श्वास अचानक बंद झाला। रानावनातील फुलापालांनी पळस फुलांनी आमशाची ढोली सजू लागली।
सजलेल्या ढोलीत आमशा निवांत झोपला होता, पण त्याच्या ढोलाच्या आवाजाचे प्रतिध्वनी सातपुड्याच्या रांगारांगातून घुमत होते। अख्खा गाव ढोली भोवती दुःख गिळत बसला होता। जंगल्या भगत ढोलीजवळ आला, त्याने कथा वाचली। आपण या निसर्गाचे एक जीव, प्रत्येकाला जन्म आणि मरण निसर्गच देतो। झाड जन्माला येते आणि एक दिवस मरते, म्हणून इतर झाडे दुःख करत बसत नाहीत, निसर्ग चक्र थांबत नाही। प्राणी पक्ष्यांचेही तसेच, माणूस निसर्गातला एक शुल्लक जीव। जंगल्या भगत पुढे बोलू लागला, आमशा जन्माला आला होता तर त्याला मरण अटळ, आता उदाताला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडलं जाईल, त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल, तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल, त्याचे झाड होईल, मोठे सागाचे झाड त्याचा कुणीतरी ढोल बनवेल, तो ढोल पुन्हा वाजू लागेल, ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील, डोंगर दऱ्यातून नाद लय आणि स्वर घुमू लागतील, आमशाचा ढोल पुन्हा वाजू लागेल। सकाळ झाली होती व सूर्यानेही आमशाचे अखेरचे दर्शन घेतले होते। ढोल या पाठामध्ये आपण पाहिलं आदिवासी लोक त्यांची होळी कशी साजरी करतात। याशिवाय आमशा ढोल्याचा त्याचं आवडीचं काम करता करताच अंत झाला, पण त्याच्या ढोलाचा आवाज हा सर्वांच्या मनात कायम राहील। या कथेनंतर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। आपण पुन्हा भेटू पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय।